गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या येत होत्या. या नागपुरातील विमानतळाचाही समावेश होता, त्यामुळे विमानतळाची सुरक्षा वाढवून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत होता. अखेर धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात तपास यंत्रणेला यश आलं आहे. या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. काही दिवसांपासून नागपूरसह देशभरातील विमान कंपन्यांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या येत होत्या. पोलिसांसह तपास यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेत कसून तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलीस धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. जगदीश उईके असे आरोपीचे नाव आहे. पोलीस मागावर असल्याची कल्पना येताच आरोपी फरार झाला होता. अखेर पोलिसांनी आरोपी जगदीश उईकेला अटक केली. तर त्याचा देशविरोधी संघटनांशी संबंध आहे का, याचा तपास देखील सुरू आहे.